नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर भाग 2 प्रकरण 3 पृथ्वीवरील सजीव या घटकाची माहिती पाहणार आहोत। यापूर्वी आपण इतिहास म्हणजे काय आणि इतिहासाच्या त्या ठिकाणी कालगणना कशा प्रकारे केली जाते याविषयी माहिती पाहिली आणि पृथ्वीवरील सजीव या घटकामध्ये आपण जे उपघटक पाहणार आहोत त्यामध्ये पहिला उपघटक आहे पृथ्वीची उत्पत्ती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना अनेक प्रश्न पडत असतील की आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली असेल किंवा त्या पृथ्वीची उत्पत्ती किती वर्षांपूर्वी झाली असेल, कशी झाली असेल, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात आणि आज आपण पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली या संदर्भात माहिती घेणार आहोत। आणि संशोधनाच्या आधारे असं सांगितलं जातं किंवा शास्त्रज्ञांच्या मते सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अवकाशामध्ये त्या ठिकाणी तप्त वायू, धूळ आणि धूर यांनी मिळून बनलेला एक अतिशय गतिमान आणि चक्राकार गतीने फिरणारा एक मोठा ढग तयार झाला। पुन्हा एकदा पहा की त्या ठिकाणी तप्त वायू, धूळ आणि धूर यांचा एक अतिशय गतिमान आणि चक्राकार गतीने फिरणारा अवकाशामध्ये एक ढग निर्माण झाला आणि हा ढग अवकाशामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्याच भोवती चक्राकार गतीने हा फिरत होता आणि त्याच्या चक्राकार गतीमुळे किंवा त्याच्या अतिशय वेगात फिरण्याच्या गतीमुळे या तप्त वायू, धूळ आणि धूर यांच्यापासून जो बनलेला ढग होता त्या ढगाचं त्या ठिकाणी विभाजन झालं आणि तप्त वायूंचा सूर्य तयार झाला आणि धूळ आणि धूर यांचा जो भाग होता त्याच्यापासून त्या ठिकाणी पृथ्वी आणि असे अनेक उपग्रह किंवा ग्रह त्या ठिकाणी तयार झाले। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली, त्याचबरोबर सूर्याची देखील निर्मितीही झालेली आहे। आणि जसा आपला पृथ्वी हा एक ग्रह आहे तसे अवकाशामध्ये देखील असे अनेक ग्रह आहे आणि त्या ग्रहांच्यामध्ये मग बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे एकूण 8 ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात आणि यालाच सूर्यमाला असं म्हटलेलं आहे कारण हे सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात आणि म्हणून त्याला सूर्यमाला असं म्हटलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे ग्रह आपल्याला जर लक्षात ठेवायचे असेल तर बशप मग शयनप म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून याप्रमाणे आपण लक्षात ठेवतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी आणि त्याचबरोबर इतर ग्रहांची निर्मिती सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। यानंतर दुसरा जो उपघटक आहे की पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। आपण पाहिलं की पृथ्वीची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली, जो काही तप्त वायूंचा भाग होता त्याच्यापासून सूर्य तयार झाला आणि धूर आणि धूळ यांच्यापासून वेगवेगळे ग्रह बनले, त्याच्यामध्ये पृथ्वी हा एक ग्रह आहे। आणि मग पृथ्वीचा पृष्ठभाग त्या ठिकाणी थंड होण्यासाठी 1000 वर्ष गेलेले आहे आणि हा पृथ्वीचा पृष्ठभाग त्या ठिकाणी थंड होऊन त्यावर जलाशयांची म्हणजे पाण्याची निर्मिती होण्यासाठी 80 कोटी वर्ष इतके लागलेले आहे। म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होणे आणि पृथ्वीवर पाण्याची निर्मिती म्हणजे जलाशयांची निर्मिती होण्यासाठी 80 कोटी एवढी वर्ष लागलेले आहे। आणि मग पृथ्वीवर पाण्याची निर्मिती झाली आणि आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर त्या ठिकाणी सजीव सृष्टी नाही कारण त्या ठिकाणी पाणी नाही किंवा ऑक्सिजन नाही आणि या 8 ग्रहांच्यापैकी एकमेव पृथ्वी हा एक असा ग्रह आहे की त्या ग्रहावर सजीव सृष्टी आहे कारण पृथ्वीवर पाणी आहे आणि ऑक्सिजन आहे। आणि मग 80 कोटी वर्षानंतर पृथ्वीवर त्या ठिकाणी पाण्याची निर्मिती झाली आणि असं मानलं जाते की सर्वात प्रथम पाण्यामध्ये सजीवांची निर्मितीही झालेली आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला होतो की सजीवांची निर्मिती कशा प्रकारे झाली, तर सजीवांची निर्मिती सर्वात प्रथम पाण्यामध्ये झाली आणि पाण्यामध्ये सर्वात प्रथम एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि या एकपेशीय सजीवांनाच आदिजीव म्हणजे सुरुवातीचे किंवा सर्वात पहिल्यांदा निर्माण झालेले जीव म्हणून या एकपेशीय सजीवांनाच
आदिजीवाचं म्हटलं जातं आणि मग या एकपेशीय सजीवांच्यापासूनच पुढे हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात, इतके लहान असतात की ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकत नाही। मग असे अत्यंत सूक्ष्म असे एक सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक नावाचं त्या ठिकाणी उपकरण वापरलं जातो किंवा त्याला आपण मायक्रोस्कोप असं म्हणतात। आणि या सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने आपण हे अत्यंत सूक्ष्म असणारे एकपेशीय सजीव पाहू शकतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम पाण्यामध्ये त्या ठिकाणी सजीवसृष्टीची किंवा त्या ठिकाणी आदिजीव हे सर्वात प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले, मग एकपेशीय सजीव, त्यांच्यापासून बहुपेशीय सजीव आणि मग पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण ही झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती हा दुसरा उपघटक पाहिला। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो आपण पुढचा उपघटक पाहणार आहोत त्यामध्ये आहे पृथ्वीवरील प्राणीसृष्टी। आता पृथ्वीवरील प्राणीसृष्टीमध्ये किंवा पृथ्वीवरील जी सजीवसृष्टी आहे, या सजीवसृष्टीमध्ये वनस्पती आणि प्राणी असे दोन भाग होतात। तर यामध्ये आपण फक्त प्राणीसृष्टीविषयी माहिती पाहणार आहोत। आणि पृथ्वीवर कोणकोणते प्राणी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पाळीव प्राणी आहेत, जंगली प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी आहे, पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत किंवा पाण्यामध्ये आणि त्या ठिकाणी जमिनीवर राहणारे असे उभयचरसुद्धा प्राणी आहे। मग त्याच्यामध्ये गाय आहे, बैल आहे, म्हैस आहे, शेळ्या, मेंढ्या किंवा त्या ठिकाणी जंगलामध्ये राहणारे प्राणी, मग सिंह आहे, वाघ आहे, काळवीट आहे, हरिण किंवा सरपटणारे सर्प आपल्याला माहिती आहे, पाण्यामध्ये राहणारे जलचर असे अनेक प्राणी आहे आणि या सर्वांनाच प्राणीसृष्टी असे म्हणतात। तर आपण पाहणार आहोत की प्राण्यांची नेमकी वैशिष्ट्ये काय असतात। तर प्राण्यांचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की प्राणी श्वासोच्छवास करतात। म्हणजे आपण श्वास घेत असतो आणि उच्छवास सोडत असतो त्यालाच आपण त्या ठिकाणी श्वासोच्छवास असं म्हणतात। आणि त्या ठिकाणी हे प्राण्यांचं अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर प्राण्यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे की प्राणी अन्न मिळवण्यासाठी आणि इतर कारणांसाठी हालचाल करतात। त्यानंतर प्राण्यांचं तिसरं वैशिष्ट्य आहे की काही प्राणी अंडी घालतात आणि त्यातूनच पिल्लांना ते जन्म देतात, तर काही प्राणी हे अपत्यांना त्या ठिकाणी जन्म देत असतात। तर अशा प्रकारे प्राण्यांची ही तीन वैशिष्ट्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरण तीनमध्ये पृथ्वीवरील सजीव या पाठामध्ये आपण सर्वात प्रथम पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली हे पाहिलं, त्यानंतर त्या ठिकाणी सजीवांची निर्मिती ही कशी झाली हे सुद्धा पाहिलेलं आहे, आणि सर्वात शेवटी आपण पृथ्वीवरील प्राणीसृष्टी आणि प्राण्यांची वैशिष्ट्ये ही पाहिलेली आहे। धन्यवाद।